ॲनिव्हर्सरीच्या दिवशी सुद्धा बायको बघा ऑफिसला चालली आहे काय राव. उद्या तर वेडिंग ॲनिव्हर्सरी नाही, उद्या तर हा वेडिंग ॲनिव्हर्सरी, आज तर एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे ना आपली. आजचे तू रेनी चाहिए ती. चलो चलो लवकर या, संध्याकाळी मज्जा करू. बाय. काय राव सकाळी सकाळी घाबरून बसते बघा बघ. बाय. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग व्लॉग. सस्पेन्स वगैरे न ठेवता मी तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो की आज आहे 6 डिसेंबर, विच इज आर एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. सो 3 वर्ष राहिलेले राव, म्हणजे कळालंच नाही कधी, कळालं नाही म्हणजे आय वॉज एन्जॉईंग दॅट जर्नी, पण त्याच्या व्यतिरिक्त ना कसं कधी वाटून जातं माहिती आपल्याला की नरे झाले पण 3 वर्ष, अरे यार इतके छान दिवस गेले या सगळ्या गोष्टींमध्ये. पण ना असं नॉस्टॅल्जियावाला फिलिंग होते की ना अरे आत्ता मी आमच्या गावावरून म्हणजे तामसवाडीहून आम्ही निघालेलो आहे आणि ना आता मेन लोकेशन वेडिंग लोकेशनला आम्ही पोहोचणार आहे. सो काय जर्नी चालू होती, आम्ही गेलो पोहोचलो, ते आता पोहोचले असतील, आता आता जो टाईम झालेला आणि त्या टाईमात ना आमच्यापेक्षा थोडं लवकर आहे ना, नवरीवाले सगळे पोहोचून गेलेले होते ना आम्ही ऑन द वेज, आणि आता आम्ही पोहोचू. मग पोहोचल्यावर मग स्वागत, मग पुढे अरे काय मजा आलेली, 2 दिवसाचं एकदम मस्त मजा केलेली आम्ही. लग्न तर होतच होतं, पण ना असं वाटतं की नाही काहीतरी एकदम सगळे लोक एकत्र आलेले आणि काय मोठा फंक्शन चालू, एकदम जाम मजा आलेली. सो आज दिवसाची सुरुवात तुम्ही बघूनच घेतलेली आहे, बायको गेलेली ऑफिसला, तर मला माझ्यासुद्धा ऑफिसचे काम आहे आणि तुमच्यासाठी स्पेशल आहे. तुम्ही हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हाला ना एक भारी सरप्राईज देणार आहे मी आणि मजा येणार आहे. मी तुम्हाला आहे ना आजचा व्हिडिओ आणि उद्यासाठी तुम्हाला उद्याचा एक बोनस असणार आहे. सो व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सगळं सांगून देईन मी. पण वेलकम टू माय एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी, एन्जॉय करू आजचा दिवस. सो डेकोरेशनसाठी मला मस्त की मिळालेले आहे फुगे हार्टशेपचे फुगे आहेत. 2 कलर आहेत माझ्याकडे, अजून मी चेक करेल की अजून काय आहे का नाही माझ्याकडे. याच्या व्यतिरिक्त आहे ना मस्तपैकी सजवण्याचं प्लॅन केलेलं आहे मी, मस्त लाईटिंग विटिंग करेल, एखादं मस्त रात्रीची थीम काहीतरी विचार करतोय. काल ॲक्च्युली काय झालं म्हणजे काल मस्त की बायकोने मला सरप्राईज केलेलं, तिने ना मस्त केक आणला होता एक आणि केक वगैरे खाल्ला, अरे जाम मजा आलेली. फायनली आता माझी पाळी आहे, जरा सरप्राईज द्यायची. तुम्ही जरा असं काहीतरी प्लॅन करतोय की एखादी अशी मस्त लाईटिंग वगैरे असेल आणि त्यानंतर फुगे वगैरे आणि एखादी मूवी, रोमॅन्टिक मूवी लावून टाकेल, एक काहीतरी ना एक एपिक सीन क्रिएट करायचा प्रयत्न करतोय. तुमच्याकडे पण काहीतरी अशा आयडिया असेल नक्की कमेंटमध्ये सांगा मला की ना असं पण काय करू शकतो. सो नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही काय तुमच्या ॲनिव्हर्सरीला प्लॅन केलेला, काय मस्त सरप्राईज दिलेला बायकोला, किंवा बायकोने तुम्हाला दिलेलं असेल, किंवा कोणी एकमेकाला दिलं असेल, तर काय केलेलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आमची प्लॅनिंग तुम्हाला कशी वाटते ती सुद्धा मला कमेंट, एंडिंगला बघा व्हिडिओला, एंडिंगला बघा, काहीतरी खतरनाक रात्रीचा माहोल करणार आहे मी, तुम्हाला जाम मजा येईल. चलो आता फुगे फुगवायचं टायमिंग आलेलं आहे, चला फुगे फुगून घेऊ. सो तुमच्यासाठी नेक्स्ट व्लॉगची सरप्राईज आणि बायकोसाठी पण सरप्राईज बनवतो थोडासा वेळ लागून गेला. व्हिडिओ एडिटिंगमध्ये पण मला बराच वेळ लागून गेला. बायकोने मस्तपैकी एक लंच बनवलेला, तर लंच पण प्रिपरेशन आहे बघा इथे आहे ना सगळे तुमचे नेक्स्ट व्लॉगचे सगळी तयारी याच्यामध्ये. सो बायकोने मस्तपैकी लंच बनवून ठेवलेलं आहे माझ्यासाठी, तर मी लंच करून घेतो, थोडासा ब्रेक घेऊन घेतो आणि नंतर पुढची तयारी. लवकरच ऑफिसचा टायमिंग सुरू होणार आहे, ऑफिस पण मॅनेज करायचं, बऱ्याच काही गोष्टी आहे, घाईगडबडीत पटापट काही गोष्टी करून घेतो आणि भेटतो तुम्हाला लवकरच. A few moments later. जेव्हा ना आपल्याला खूप सारी कामं ना एकाच दिवसात करायची असेल तेव्हा ना टाईम येणं असं टाट 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 फटाफट गायब होऊन जातो, राव अजिबात टाईम मिळत नाही आहे. आणि ना त्याच्यानंतर हे बघा ऑफिस सुद्धा चालू झालेलं आहे, ऑफिसची कामं करावं लागत आहे राव, आणि याच्यामध्ये अजिबात टाईम नाही मिळत आहे. तर आता थोड्या वेळ सगळ्या गोष्टी पॉज करून घेतो आणि ना ऑफिसच्या कामाला लागून जातो, नंतर थोड्या वेळानंतर सगळं बाकीचं करत बसू आपण. आत्ताच बायकोचा कॉल आलेला आणि ती म्हणते की ना ती येते पटकन, लवकरच येणार आहे ती. आणि ना यार कसं करणं, तिला फोन ठेवायला लावला, म्हटलं ठेव तू फोन, मला ना काहीतरी काम आहे, अर्जंट काम आहे, आणि तिला फोन ठेवायला लावला. आता बघा ना काही एवढी जास्त तयारी झाली नाही आहे, थोडीशीच झालेली आहे, पटकन संपवतो आणि ना तिला सरप्राईज द्यायचं आहे, तर लेट सी.
प्लॅन हाफ वे पर्यंत झालेला आहे. आय होप की काहीतरी अजून पुढे अजून बरंच काही करायचं. लेट्स सी काय होतं. इथं मस्तपैकी ना एक हार्ट सुद्धा बनत आहे. एक नंबर, एक नंबर. काय टॅलेंट राव. लेट्स सी काय काय होऊ शकतं अजून. सो बायको आलेली आहे आणि पटापट मी चहा टाकून ठेवलं. म्हणून थोडंसं सरप्राईज आपला खासियत जे चहा असते. म्हटलं थोडंसं चहा मी पटकन टाकून देऊ. ती आता पार्किंग करत आहे गाडी. सो 2 मिनिटात आता लगेच येईन ती. आय होप की आपला सरप्राईज आहे ना स्पॉइल नाही झाला पाहिजे. मी ना दुसऱ्या रूममध्ये लपून ठेवलेल्या आहे गोष्टी. तेव्हा तुम्हाला दाखवतो. नाही मी तुम्हाला दाखवतच नाही. मी ना लपून ठेवलेले बायकोला ना ते दिसलं पण नाही गेलं पाहिजे. तर लेट्स सी यू ना स्मूथ आपलं सरप्राईज गेलं पाहिजे. आली बायको आली 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 आलो 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 आलो. वेलकम ए पुणेरी डॉन. हे बघ किचन मध्ये काय झालं. काय गडबडीत चहाच पडून गेला राव. काय नाही काय नाही. चल चल कसं गेलं ऑफिस. मस्त याने येताना ट्रॅफिक वगैरे नाही लागली. अरे वा गुड. व्हेरी गुड चांगले. चल सो यू हॅड अ व्हेरी गुड डे. गुड गुड. मी ऑफिस धावपळ तेच चालू आहे माझं. तुला तुला तर व्लॉग मध्ये कळून जाईन. जेव्हा व्लॉग म्हणून तुला सगळं कळ. अरे खूप काय खूप काय केलं. पहिले आता जरा चहाकडे लक्ष द्यावं लागेल राव. चहा मस्त पैकी होते तर आहे पण ना सांडून गेली यार. शा ए फ्यू मोमेंट्स लेटर. चल आता बायकोला सरप्राईज द्यायचा वेळ आलेला. मी आता ना ऑफिस मध्ये थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि आता ना बायकोला मस्त पैकी सांगू आपण. चला चला चला. तिला ना आता मस्त पैकी तिला दाखवूच काय चाललंय. तिला नाही माहिती याच्याबद्दल. तिला ना तिकडून यायला सांगितलंय मी. बघू काय होत आहे. फुल लाइटिंग बिटिंग केलेली आहे. फुगे इकडे तिकडे गेली ना. बायको वेलकम. येस बघा तिला मी सरप्राईज देत होतो. तिने पहिलेच प्रोजेक्टर वगैरे आणून ठेवलं स्वतःकडेच. प्रोजेक्टर शेवटचा एक टचअप होता. तिला किती वेळा सांगितलं नको बाबा प्रोजेक्टर लक्ष नको देऊ. आम्ही करू. आम्ही करेल नंतर. करेल करेल. ये कसा वाटला सर सेटअप. येस प्रायव्हेट थिएटर रूम बनवायचं प्लॅनिंग चालू आहे आमचं आता. हा का. प्रायव्हेट रूम इफ यू वॉन्ट टू सेलिब्रेट युअर एनिव्हर्सरीज ऑर बर्थडे ते असं सेटअप करून देतात. अरे वा प्रॉब्लेम आपल्याकडे. आपल्याकडे पहिल्यापासूनच त्याने सगळ्या गोष्टी आहे आपल्याकडे अवेलेबल. हे बघ मी इथं दिल बनवलेलं आहे. बघ दिसतंय इकडे. हे बघ इथे इथं बघ. दिल येस ना एकदम वाटतं ना खूप छान. येस लाईक माय दिल. सो आमचा थिएटर रूम रेडी झालेला आहे. आम्ही ना विचार केला की ना रोमॅन्टिक मूवी बघणार आहे. पण ना काय रोमॅन्टिक बघतात राव. टॅक्सी नंबर 9-11 पुढे काहीच नाही. तर आम्ही डिसाईड केलं की टॅक्सी नंबर 9-11 बघू. साईड बाय साईड ऑफिस चालूच आहे कारण की माझा ऑफिसचा टाईम बराच वेळ चालणार आहे. सो बायकोने साथ दिली. बोलली की ऑफिस पण करा आणि ऑफिस बरोबर मूवी बघू आपण. तर चलो देखते है टॅक्सी नंबर 9-11. सो हा होता बायकोसाठी सरप्राईज. आय होप तुम्हाला आवडलाच असेल कारण की बायकोला तर खूप आवडला. तुमच्यासाठी जे सरप्राईज आहे ना ते राव उद्याचा व्हिडिओ. सो आहे ना जी आपली गोवा सिरीज चालू आहे ती कंटिन्यू असणार आहे. आणि त्या कंटिन्युटीमध्ये ज्यासाठी गोवा आम्ही गेलेलो होतो जे होतं माझा बड्डे. सो फायनली तो ब्लॉग रेडी झालेला आहे आणि तो ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळेल. तर डोंट मिस आउट. जर सबस्क्राईब नसेल तर खाली बटन आहे आणि त्याच्यानंतर बेल आयकन प्रेस करून घ्या म्हणजे उद्याचा ब्लॉग तुमच्याकडे मिस नाही होणार. ज्यांनी सबस्क्राईब केले राव टेन्शन घेऊच नका. उद्या एक भारी ब्लॉग येणार आहे आणि तुम्हाला जाम मजा येणार आहे. तो आजचा व्हिडिओ आपण इथंच बंद करू. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. Grow and thrive.
audio jungle.